नमस्कार मित्र मैत्रिणींनो, दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेट्राहेड्रॉन, क्यूब, ऑक्टाहेड्रॉन, डुडेकाहेड्रॉन या चार प्लॅटोनिक सॉलिडचा अभ्यास केल्यानंतर आता शेवटचा प्लॅटोनिक सॉलिड म्हणजे आयकोसाहेड्रॉन. या भौमितिक रचनेवर आधारित आकाशकंदील कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला लागेल रंगीत कागद, कात्री, डिंक, पट्टी इत्यादी साहित्य. सर्वप्रथम रंगीत कागदावर छापील प्रतिमा घ्या. छापील प्रतिमा असलेली लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता पट्टी आणि कटर याच्या मदतीने तयार छापील प्रतिमेच्या बाह्य बाजू तसेच अंतर्गत असलेले काप कापून घ्या. असा एक भाग तयार होईल, म्हणजेच हा एक भाग दोन त्रिकोणांनी बनलेला आहे. आता पट्टीच्या मदतीने या छापील प्रतिमेचा बाह्य भाग तुम्ही दुमडून घ्या आणि त्यावर डिंकाच्या मदतीने तुम्ही दुसरा रंगीत कागद चिटकवून घ्या. असा हा आयकोसाहेड्रॉन तयार करण्यासाठी तुम्ही प्रत्येक छापील प्रतिमा एकमेकांना स्टेपलरच्या मदतीने जोडून घ्या. आयकोसाहेड्रॉन हाही एक प्लॅटोनिक सॉलिड आहे, ज्याचे सर्व भाग त्रिकोणांनी, समभुज त्रिकोणांनी बनलेले आहेत. तसेच त्याच्या प्रत्येक बिंदूजवळ समान संख्येचे पृष्ठभाग मिळतात. असा आयकोसाहेड्रॉन तयार झालेला आहे. आयकोसाहेड्रॉनला 20 पृष्ठभाग असतात. हे 20 पृष्ठभाग समभुज त्रिकोणांचे बनलेले असतात. तसेच याला 12 शिरोबिंदू आहेत, शिवाय 30 बाजू आहेत. तुम्ही जो फुटबॉल खेळता त्याचा या आकाराशी काही संबंध आहे का? शिवाय ट्रंकेटेड आयकोसाहेड्रॉन म्हणजे काय याची माहिती तुम्ही करून घ्या. आता यामध्ये बल्ब लावा आणि अंधारात पहा. तुमचा आकाशकंदील तयार. तसेच दिवाळीला अशा वेगवेगळ्या भौमितिक रचनांची माहिती करा. पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.